नमस्कार बालमित्रांनो सुप्रभात परिपाठात मन अगदी प्रसन्न होत ना परिपाठ सुरू असताना मी अनेक मुलांचं निरीक्षण करत होतो ते पाहून मला माझ्या आजोबांनी लिहून ठेवलेला एक अनुभव आठवला तो मी सांगतो माझे आजोबा सैनिक होते त्यांना रोज आलेले अनुभव रात्री झोपण्यापूर्वी डायरीत लिहिण्याची सवय होती जयपूरमध्ये असताना त्यांना आलेला हा अनुभव तुम्हाला मी सांगतो सर्व सैनिक परेडसाठी तयार होऊन निघाले होते पण मेजर साहेब कुठे दिसत नव्हते त्यांना झोपेतून उठायला थोडा उशीरच झाला होता परेडसाठी वेळेवर पोचायचं असल्याने त्यांनी चटकन आंघोळीच्या बादलीतलं पाणी तसंच अंगावर ओतून घेतलं कपडे घातले आणि खुंटीवरची टोपी न पाहता डोक्यावर ठेवली पळत पळत ते मैदानावर पोहोचले मैदानावर मेजर त्यांच्या ठरलेल्या जागी जाऊन उभे राहिले समोर ध्वजारोहण झाले राष्ट्रगीत सुरू झाले सर्व सैनिक स्तब्ध शांत मान सरळ नजर समोर, सावधान स्थिती असे उभे होते आणि मनात देशावर असलेले प्रेम भरून आलेलं होतं अशा अवस्थेत ते राष्ट्रगीत म्हणत होते एकीकडे राष्ट्रगीत चालू होतं तर दुसरीकडे मेजर साहेबांच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या शेवटी जय 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 हे हे शब्द कानावर पडले आणि मेजर साहेब जमिनीवर कोसळले सैनिकांनी त्यांची टोपी काढली तर त्यांच्या टोपीत विंचू होता तो विंचू साहेबांचं डोकं पोखरत होता इतकं रक्त येऊन देखील मेजर साहेब राष्ट्रगीत चालू असताना थोडे देखील हल्ले नाहीत भारत माता की जय मुलांनो अनुभव ऐकताना अंगावर शहारा आला ना हा अनुभव लिहिला असल्यामुळे ले तो आज मी वाचून तुम्हाला सांगू शकलो आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला असे अनेक अनुभव येत असतात घटना घडताना आपण तेथे असतो किंवा आपल्या बाबतीतच एखादी घटना घडते ती घटना घडवून गेल्यावर आपण त्यावर विचार करतो घडलेला प्रसंग घटना आहे तशी आपल्या आईबाबांना दादाला मित्रमैत्रिणींना सांगतो पण आपण ती घटना लिहिण्याचा कधी प्रयत्न केला का नाही ना चला तर आज आपले अनुभव आपण कसे लिहून ठेवायचे हे पाहूया अगदी सोपा आपण घडलेली घटना जशी सांगतो तशीच लिहायची लेखन करताना मात्र काही लेखनाचे नियम पाळावे लागतात विरामचिन्हांचे महत्व तुम्हाला चांगलंच माहिती आहे लिहिताना योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्ह घालायला हवीत पूर्ण विराम स्वल्पविराम दुहेरी अवतरणचिन्ह एकेरी अवतरणचिन्ह उद्गार वाचक चिन्ह प्रश्नचिन्ह या चिन्हांचा योग्य ठिकाणी वापर करावा घटना थोडक्यात पण पूर्ण सारांश समजेल अशी लिहायची तुम्हा मुलांपैकी कोणी आपला अनुभव सांगू शकेल का आभाला आलेला अनुभव आज ते आपल्याला सांगणार आहे आपण ऐकूयात आणि लिहूयात रविवारचा दिवस होता मी माझी छोटी बहीण कार्तिकी आणि मैत्रीण मिताली अंगणात खेळत होतो बाजूला पाण्याच्या टाकीचे खोदकाम चालू होते नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे त्यात पाणी साठले होते मिताली आणि मी खेळात चांगल्याच रमलो होतो तेवढ्यात कार्तिकीचा छोटा चेंडू त्या पाण्याच्या टाकीत पाण्यात पडला तो चेंडू काढताना तिचा पाय निसटला आणि ती पाण्यात पडली मी ओरडले कार्तिकी धावत धावत जाऊन मी देखील पाण्यात उडी मारली कार्तिकी छोटी असल्याने तिला पाण्यात नीट उभे राहता येईना तिच्या नाका तोंडात पाणी जायला लागले कार्तिकीचा आवाज देखील फुटत नव्हता मी लगेचच तिला कडेवर उचलले आणि म्हणाले कार्तिकी घाबरू नको मी आहे ना आपण पाण्यात चालत चालत बघ कसं बाहेर पडतो पण चिखल्याच्या चा पाण्यातून चालता येत नव्हते नंतर मी आणि मिताली लोकांना आवाज द्यायला लागलो तेथील लोकांनी पाण्याच्या टाकीत उतरून आम्हा बहिणींना बाहेर काढले सर्वांनी मला खूप शवासकी दिली जर मी कार्तिकीला उचलून धरले नसते तर बाप रे पण याच प्रसंगावधनासाठी मला बालशौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सगळ्यांनी माझे कौतुक केले शाबास छान तू खूप छान अनुभव सांगितलास तुझा सांगितला मुलांना तुमच्याच वयाचे असल्याने आभाने प्रसंगावधान दाखवून छोट्या बहिणीचा जीव वाचवला हा अनुभव लिहिताना आपण विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी वापर केला शेवटी आपले नाव लिहावे आपण लिहिलेला अनुभव इतरांना वाचता येतो यामुळे आपली भाषा समृद्ध होते अनुभव लिहिण्याने तुम्हाला स्वतःची मते विचार भावना स्पष्टपणे मांडण्याची सवय लागेल अनुभव लेखन तुमच्या मातृभाषेत लिहू शकता तुमच्या बोलीभाषेत मांडू शकता तुमच्याच वयाचा सार्थक त्याचा अनुभव आपल्याला सांगतोय मला मोबाईलमध्ये चित्रीकरण म्हणजेच व्हिडिओ करायची खूप आवड आहे एकदा आई बाबा मी आणि माझी छोटी बहीण बागेमध्ये खेळायला गेलो होतो खेळून झाल्यानंतर मी सहज मोबाईलमध्ये बागेतील मुलांचे आणि माझ्या बहिणीचे चित्रीकरण करायला सुरुवात केली सर्व मुलांचे आई बाबा आपल्या मुलांबरोबर खेळत होते सर्व लहान मुले खुश झाली होती एक माणूस उगाच इकडे तिकडे फिरत होता अचानक त्याने पळत जाऊन सर्व महिलांच्या पर्सेस ज्या ठिकाणी ठेवल्या होत्या तिथे गेला आणि पर्सेस उचलून पळू लागला तो पळत पळत माझ्याकडे येत होता माझे मोबाईलमधले चित्रीकरण चालू होते मी खूप घाबरलो होतो पण तो गेटच्या दिशेने पळाला मी लगेच बाबांकडे गेलो आणि घडलेली घटना सांगितली आई बाबा आणि आम्ही लगेचच जवळ असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि पोलिसांना घडलेला प्रसंग सांगितला मोबाईलमधले चित्रीकरण दाखवले पोलिसांनी चित्रीकरणावरून चोराला पकडले आई बाबा इतर सर्वांनी माझे कौतुक केले शाबास असेच तुम्हाला येणारे अनुभव तुम्ही मुलांनी तुमच्या डायरीत लिहून ठेवावेत चांगले वाईट अनुभव एखाद्याला केलेली मदत आपल्याकडून नकळत घडलेली चूक सुद्धा आपण लिहून ठेवूयात करणार ना आजपासून सुरुवात आपण काय शिकलो आपल्याला आलेले अनुभव मोजक्या शब्दात लिहावेत ले अनुभव लेखन करताना आपले विचार भावना मत शब्दात मांडता आलं पाहिजे विरामचिन्हांचा योग्य उपयोग तुम्ही केला पाहिजे अनुभव लेखनाने तुमची भाषेची शब्दसंपत्ती वाढते तुमची भाषा समृद्ध होते स्वाध्याय तुम्हाला आलेले अनुभव तुमच्या वहीत लिहून ठेवा ज्या प्रसंगात तुमची फजिती झाली तुम्हाला रडू आलं तुम्हाला हसू आलं तुम्हाला एखादी शाबासकी मिळाली तुम्ही गम्मत जम्मत केली असेल असे अनेक प्रसंग आठवा त्यातील आवडलेल्या ले ले अनुभवाचं लेखन करा आई बाबा शिक्षकांना ते दाखवा